परंडी परिवारातील या मातेच्या दशक्रियाविधी निमित्त जमलेले सर्व सज्जन माता बंधू आणि भगिनींनो आपणा सर्वांना आमचा प्रणाम। 10व्याच्या या धार्मिक विधी पूजापाठ पिंडदान आणि अन्नदानाच्या कार्यक्रमाबरोबर ठेवलेली ही प्रवचन सेवा आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग ज्या अभंगामध्ये महाराजांनी माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाच्या जीवनाची सरलता माणसाच्या जीवनाचं सोपेपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या आयुष्यामध्ये आपण एका उंचीचा प्रयत्न करतो आणि ती उंची गाठण्यासाठी आयुष्य धडपडत असतो, परंतु जीवन हे या प्रवासात खडतर आणि अधिक दुःखमय असतं। म्हणून तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नीचपण भरवे देवा न चले कुणाचाही दावा, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहते, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, तो का म्हणे कळ पाया धरल्या न चले बळ। चार चरणाचा अभंग आहे, अभंगाचा विषय थोडा वेगळा आहे। आपण आतापर्यंत माणसाच्या दांभिक प्रतिष्ठेचा अभ्यास केला, ज्याच्याकडे पैसा जास्त तो मोठा, ज्याच्याकडे सत्ता जास्त तो मोठा, ज्याला मान जास्त तो मोठा, ज्याचं वय जास्त तो मोठा, ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो मोठा, ही मोठेपणाची टिमकी वाजवणारा समाज आपल्या व्यवहारामध्ये आपण पाहतो। की कोणाचाही मोठेपण आपण जेव्हा प्रदर्शित करतो, जेव्हा त्याचा अभ्यास सांगतो, जेव्हा त्याचा अनुभव सांगतो, तेव्हा त्याच्या या मोठेपणाची काही गुणधर्म आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। पण हे जीवन या जीवाचा या जन्मात असणारा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जो मार्ग आपण स्वीकारतो, जी कर्म पद्धत आपण अंगीकारतो, तिचा आपल्या मोठेपणाकडे प्रवास आपण करत असतो। आपल्याला मोठं व्हायचं असतं, वय सोडून बाकी सगळ्या गोष्टी प्रयत्नाने मोठ्या होतात। आता वय वाढण्यासाठी एखाद्या माणसाला काही प्रयत्न केले म्हणून लवकर वय वाढलं आणि प्रयत्न केले नाही म्हणून वय त्याचं वाढलंच नाही असं होत नाही। काळ हा सगळ्या जगाचा आधी आहे, कालाय तस्मै नमः। पण बाकी सगळ्या गोष्टीला प्रयत्न आहेत। महाराज म्हणतात, या जीवनाचा या जीवाचा हा जो प्रवास आहे याला सोपं कसं करता येईल, सोपा प्रवास कसा, याच दृष्टांता सहित स्पष्टीकरण या अभंगामध्ये महाराज देतात। नीचपणे बरवे देवा, नीचपणा बरवे देवा, मला कमीपणा बराय देवा। आता हे काय भानगड आहे, कमीपणा तर आम्हाला अपमान वाटतो, खाली बसायला कंटाळा येतो आम्हाला। समजा दोन माणसं एखाद्या खुर्चीवर बसली ना, आपल्याला सांगितलं बसा, खुर्ची शिल्लक नाही, आपण खाली बसायला लागलो, त्या माणसाला काय वाटतं, त्याला मला खाली बसवलं नाही खुर्चीत बसले, माणसाला अपमान वाटतो। या मान अपमानाच्या शर्यतीत माणसाचं दुःख उत्पन्न होण्याचा मार्ग चालला। म्हणून पहिले खुर्च्या नसायच्या, बैठक असायची, किती या किती बसा, खाली सगळेच खाली बसल्या, कोणला वर बसू द्या, कोणला नाही, सगळेच खाली बसत। पण आता या खुर्चीची रस्सी खेच चालू झाली, 10 माणसं 2 खुर्च्या, मग या खुर्चीपायी माणसांनी माणसाशी माणुसकी सोडून वागायला सुरुवात केली। तुकाराम महाराज म्हणतात, तू मोठा का मी मोठा हा वादच ठरत नाही, तू श्रीमंत का मी श्रीमंत, तू जिंकला का मी जिंकलो
हे संघर्षाचं कारण होऊ शकत नाही, कारण तू जगाचा करता नाहीस आणि मी जगाचा करविता नाही, आपण दोघही त्याच पांडुरंगाची पायी आहोत, मग तुझ्यात माझ्यात ते द्वंद्व आहे ते का मिथ्या कारणानी आहे, ते मिथ्या कारण माझा भ्रम आहे, माझ्या मनात निर्माण झालेला तो भ्रम आहे, तो काही स्थायी भाव नाहीये. आता थोडे जडजड शब्द आले, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कमी जास्तपणा चालूच आहे, कमी जास्त. समजा तुमच्या एक एकराला 10 पोते गहू झाले आणि तुमच्या भावाच्या एका एकराला 5 पोते गहू झाले, हे काय पिढ्यानपिढ्या चालत नाही, पुढच्या वर्षी उलट होईल, तुझ्या भावाला 10 पोते होते तुला 5 पोते होते. म्हणजे माणसाने वरळून जाऊ नये, ज्या गोष्टी प्राप्त झाल्या त्या गोष्टीचा मोठेपणा मिरवून दुसऱ्याला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला ह्या बुद्धिभेदालाच कुठेतरी आपण थांबवता आलं पाहिजे. माणसाला नेहमी बुद्धिभेद आहे, बुद्धिभेद आहे. मी मोठा आहे दाखवण्यासाठी दुसऱ्याला कमी दाखवायचं की नाही भाऊ यांची अक्कल कमी, माझी अक्कल ज्यादा आहे, यांच्यापेक्षा मी श्रीमंत आहे, च्यापेक्षा सापेक्ष, सापेक्षवाद. या सापेक्षवादामध्ये द्वंद्व आहे. महाराज आज आपण ज्या दाव्याला आलो, हा परांडे परिवार एक साधारण परिवार, कुटुंबामध्ये कष्ट करून बऱ्याच काळ मुंबईसारख्या मोठ्या वस्तीमध्ये दुष्काळाच्या छायेखाली या गावात आर्थिक सुबत्ता नाही याचं रडत बसण्यापेक्षा मुंबई नगरीमध्ये जाऊन काही काळ यांनी आपल्या उदरनिर्वाहाची साधनं शोधली, पुन्हा गावाकडे आधार घेऊन या शेतीधंद्याला पूरक धंदे करून आपल्या प्रपंचाची गाडी रुळावर आणली. जीवनामध्ये प्रयत्न आवश्यक आहेत, शेवटी पर्याय माणसं निवडत असतात आणि या पर्याय निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या जीवनाचा प्रवाह चालताना धर्म आणि धर्मशास्त्र याचं भान माणसाने ठेवावं लागतं. बघा हे वाक्य पुन्हा सांगतो एकदा, पर्याय माणसाला निवडावं लागतात. प्रत्येक टायमाला मामाचीच पुरगी आपल्याला करायला भेटेल असं काय नाही, पण मामाला पुरगी पण मामाची इच्छा नाही द्यायची, तर मग चला पर्याय दुसरं घर पहा, तिसरं घर पहा, चौथं घर पहा, गावात पहा, परिसरात पहा, तालुक्यात पहा, तालुक्याच्या बाहेर पहा, जिल्ह्याच्या बाहेर पहा, पर्याय आहेत माणसामध्ये. पण त्याला धार्मिक आधार असला पाहिजे, धर्माची जोड असली पाहिजे, धर्माचे धर्माचं शास्त्र त्याच्यामध्ये जोडता आलं पाहिजे. महाराज या अभंगामध्ये जो पहिल्या चरणाचा संदर्भ तुकाराम महाराजांनी दिला, नीचपणा बर्वे देवा न चाले कुणाचा दावा, आता म्हणजे काय, माणसं दावा कशासाठी करतात, मोठेपणासाठी करतात. माला म्हणजे ज्या पोरांनी बापाला कधी सांभाळलं नाही, बापाचं तोंड कधी पाहिलं नाही, बापाला कधी 2 टायमाला जीव घातलं नाही, त्याचं दुखणं भानक काढलं नाही, पण बाप मेल्यानंतर मात्र कुठून तरी ओघावला आणि ऐन टायमाला समोर उभा राहिला साऱ्या गावाला म्हणतो दावा पण असा आहे, मी थोरलाय ना, मग पाणी कोणी पाजलं पाहिजे, मी पाजलं पाहिजे. दावा, दावा करणं म्हणजे हक्क दाखवणं, हक्क दाखवणं म्हणजे धर्म करणं होत नाही. धर्म हा कर्तव्याचा मार्ग आहे, कर्तव्याचा मार्ग आहे, हक्काचा नाही. बघा बरं का, पुन्हा एकदा वाक्य सांगतो, धर्म हा कर्तव्याचा रस्ता आहे, हक्काचा रस्ता नाही. हक्क हा स्वार्थाने चिटकलेला विषय आहे, कर्तव्य हा परमार्थाने केलेला प्रवास आहे. हक्क आणि कर्तव्य दोन बाजू आहेत, दोन रस्ते आहेत. हक्काच्या रस्त्याला स्वार्थाचा अंग आहे आणि कर्तव्याच्या रस्त्याला परमार्थाची दिशा आहे. मग परमार्थ करायचं म्हणजे काय, फक्त कर्तव्य करायचं, हक्क नावाची गोष्ट माग लागून पाहायची नाही. नीचपण दिगा देवा, नीचपण म्हणजे काय, कमी नको व्हा, तुम्ही पुढे व्हा मी मागं राहतो, तुम्हाला मोठेपण घ्या मला कमीपणा द्या. बघा बरं का, म्हणजे बघा लग्नात आपण 2 पार्ट्या असतात, वधू पक्ष वर पक्ष. आता पुरीच्या बापानी पुरीला मग जीव लावलेला असतो, त्याचाही
श्रीमंती काही कमी नसते, तो काय गरीब नसतो, त्याच्याकडे पैसा भरपूर असतो, त्याच्याकडे पद असतात, त्याच्याकडे संपत्ती असते, त्याच्याकडे जमीन जंगला असतो, त्यालाही पोरं असते. पण जेव्हा लग्न चालतं ना जग्न, तेव्हा पुरीचा बाप आणि पोराचा बाप, खरं तर पोरगा पोरगीत काय फरक नाही, दोघांनाही अपत्य आहेत, यालाही अपत्य म्हणतात, त्यालाही अपत्य म्हणतात. पण लग्नात मात्र पुरीच्या बापाला नीचपणा दाखवा लागतो. का खाली नको बाबा, ते तिकडे गुराखला नाही जा, आपल्या एखादं वरडायला ते वरडायला तिकडे घरी खायला नका ना असा, पण इकडे त्याचा रो बाबा असा, अहो पाण्याची सोय कुठे गेली, अहो अहो इथं ऊन लागत आहे कुठं, आहे का सांभाळ. जस काय यांनी मुक्तच दिलं या पुरीच्या बापाला, ते बिचारा करतो पाहुणे, करतो पाहुणे. म्हणजे जावाई किती वयाने छोटा असला तरी त्या पुरीच्या बापाला त्याचे पाय धरावे लागतात. का? कारण त्या ठिकाणी जीवनाचा मार्गामध्ये तो मुलीचा बाप आहे, एवढं एकच कारण, बाकी काय नाही. त्याच्याकडे काय सगळ्या गोष्टी आहेत, त्याची पोरगी शिकलेली आहे, त्याची पोरगी सुगरण पण आहे, त्याची पोरगी नक्षत्रावानी दिसते, त्याला सगळ्या गोष्टी मान्य आहेत, फक्त पुरीचा बाप आहे. म्हणून त्याचा त्या असणाऱ्या समारंभामध्ये त्याला खालीच बसावं लागतं, पाहुण्याला मान द्यावं लागतं. जसं आपल्या गावात पाहुणे आले तर पहिले पंक्तीला पाहुणे बसवायचे, का मान असतो तो. आपण कुठं असावं, करणारे आपणच, म्हणजे आपणच कार्यक्रम ठेवला, आपणच त्या कार्यक्रमामध्ये ओलाढाल केली, आपणच कष्ट केले, पण मान कोणाला द्यायचा, पाहुण्याला. पाहुण्याची पंगत पहिली, मग आपल्या घरच्याची पंगत, गावातले घरचे गावकरी, आपले पाहुणे भाऊकरी, हे सगळे मागून. का? अरे नीचेपणा देगा देवा, न चाले कोणाचा दावा. आता दावा, दावा शब्द आला ना, दावा, या दाव्यात तर सगळं समाज गुंतलेला आहे. दावा, दावा म्हणजे काय? आपण म्हणतो याचा कोर्टात दावा चालू आहे. दावा हा कसा शब्द आहे? दावा हा अरबी शब्द आहे, मराठी नाही. मराठीमध्ये दावा या शब्दाला आपण घातलं, पण हा मूळ शब्द कुठला आहे? फारसी शब्द, अरबी शब्द, उर्दू शब्द आहे. दावा म्हणजे काय? माझा दावा आहे. दावा म्हणजे काय? माझा हक्क आहे, ही जमीन माझी आहे, हा बांध माझ्या हातीत आहे, हे झाड माझं आहे, हे घर माझं आहे, ही वस्तू माझी आहे, हे धन माझं आहे, हे माझं माझं माझं, असा जो दावा आहे, हा दावा कुठपर्यंत चालतो? ज्या झाडाला फळं लागलं त्याच्यावर दगडं लोक घेत चल, दगडं घेऊन चल बरं, त्याला ज्या झाडाला फळ नाही तर दिलं काय दगडं आणतो, उगाच कष्ट वाया घालायचे. यामध्ये जो फरक आहे तोच फरक इथं आहे. जिथे धन आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, तिथे दावा आहे. याच्यापासून बाजूला गेला माणूस कशाचा दावा नाही. मग जीवनाला सुकर करायचा प्रवास, जीवनाचा प्रवास सुकर करायचा, तर आपण दाव्यापासून दूर असलं पाहिजे. आपलं खाली बरोबर, खाली बरोबर, आपलं बा आपला हट्ट नसला पाहिजे, आपला हक्क दाखवता. जसं आपण एक संत परंपरा पाहतो, मग शेगावचे गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, किंवा संत तुकाराम महाराज असतील, रामदास महाराज असतील, स्वामी असतील, या सगळ्यांनी जीवनामध्ये दावा नाही दाखवला. गजानन महाराजांनी त्यांना काय लोकांनी पंक्तीला जीव घातलं नसतं का? समजा ती पंगत झाली, पंक्तीला बसले असते, जेवले असते, तर चुकलं असतं का? नाही. पण त्यांनी काय केलं, समाजाला दिशा दाखवण्यासाठी जीवनामध्ये एक मार्ग स्वीकारला. म्हणजे लोकांच्या पंक्ती उठल्या की ज्या पत्रावळी गोळा केलेल्या असायच्या, पत्रावळी, त्या पत्रावळीवरती जे शेतं पडलेले असायचे ती गोळा करायचे आणि खायचे. शेवटी ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. मग ते असं का करायचे? लोकांनी ज्याला पंक्तीला बसायला मनाही केलती का? नाही. दिशा, या समाजाला दिशा दाखवण्याची, म्हणजे या संतांचं जे वचन आहे हे कर्मानुयोगी आहेत, नुसते बोल एवढे नाहीत. आजकालच्या महाराज लोकांना फक्त बोलण्याचीच कला प्राप्त आहे, प्रत्यक्ष जीवनामध्ये आपलं कर्म कसं आहे याचा संदर्भ त्याच्यामध्ये दाखवत नाहीत. पण संत परंपरा ही पहिले कर्तव्य करणार, स्वतः कर्म करणार, आणि जसं वागणार तसं बोलणार. बोली तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या चिंतनाचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात की आपण खाली बरं आहे, आपण फार मोठेपणात राहू नये. आपल्या मोठेपणापायी दुःखाचा डोंगर आपल्यावरती पसरतो. आता याचा जीवनात प्रत्यक्ष संबंध कसा येतो? सासू मोठी आहे, सून लहान आहे,
पण सासूने सासूचा सासूपणा मिरवत गेली तर सासूची किंमत कमी होते. बघा बरं का आता ह्याच्यामध्ये पोरगा लहान आहे, बाप मोठा आहे, पण बापाने रोजच गुरकागुरकी चालू केली तर बापाची किंमत कमी होते. त्या बापाला मान आहे की जो बाप न बोलता पोराकडून आपल्या आदर्शवाद पुढे देतो. ज्याने फारच दाग दाखवला, ज्याने फारच विषय काढला, त्याच्या जीवनामध्ये त्या बापाची किंमत कमी होते. या जीवनामध्ये गुरुला स्थान आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. पण एखाद्या शिक्षकाने त्याच्या आयुष्यात फक्त एकच केलं की प्रत्येक पोराला झापीत बसला, प्रत्येक पोराला शिव्या देत गेला, प्रत्येक पोराला रोजच त्रास केला, सगळ्या दुनियाचा राग त्या पोरांवर काढत बसला, तर त्या गुरुची किंमत आपोआप कमी होतो. त्या आयुष्यभर ते म्हातारा जरी झालं विद्यार्थी तर ते म्हणतो की आमचा ते मास्तर होता, फार खडूस होता. हो ते काय म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ नीट लक्षात घ्या. याचा अर्थ जीवनामध्ये मोठे पण कुणाला आहे? त्यालाच आहे की जो निम्नपणे आपलं जीवन प्रसारित करतो. बघा बरं का, बघा आता याच्यात थोडासा विचार समजून घ्या. म्हणजे आपला गैरसमज आहे की आपण श्रीमंत झालो म्हणजे लोक आपल्याला मोठेपण दाखवतील. नाही, श्रीमंतीत मोठेपणा नाहीये. श्रीमंत जो झाला त्याने गरीबाला विसरता कामा नये, तर त्याच्या श्रीमंतीला श्रीमंतीची किंमत आहे. नाही तर तो त्याच्या घरचा मोठा लोक होतील, आम्हाला काय घेणे, आम्ही जाताय नाही येताय नाही, त्याच्या मोतीला कोणी जात नाही का? कारण त्यांनी कोणाचा विचारच केला नाही. मग विचार कुठे आहे? जो कर्तव्याच्या रस्त्याने चालताना आपल्या साधन सामग्रीचा वापर जनाच्या कल्याणासाठी करतो तो प्रवास निम्न आहे. निम्न आहे म्हणजे रस्त्याने चालताना समजा एक छोटा रस्ता आहे, दोन मोठ्या गाड्या आहेत, तर खर तर त्या ठिकाणी वादाचं काही कारण नाही. सरळ नियम आहे की बो यांनी इकडे थोडं खाली सारखं, यांनी इकडे थोडी खाली सारखं, पण दोघं टाईट. हा म्हणतोय तू तर खाली, मी तुला लाईट दाखवला होता आधी, तू म्हणतो अरे पण राईट तर दाखवला, तर इकडून एवढीच जागा आहे, तिकडून तेवढीच जागा आहे. आणि त्या दोघांचा संघर्ष काय घेणं देणं, हा इकडून चाललेला असतो तिकडून, तू तिकडून चाललेला असतो इकडं, संघर्ष. संघर्ष का होतो? हा म्हणला कुणी खाली उतरायचं, रस्त्याच्या खाली कुणी उतरायचं. मग आपल्याकडे पूर्वी खेड्यापाड्यात शरद भाऊ एक मोठा शब्द होता, तू मोठ्या बापाचा भाऊ, सगळं आपलं खाली वाजून खाली होतं, म्हणजे ते वाद वाढत नाही. पण काही काय आता दोघं टाईट, हा म्हणला मी नाही उतरत, तो नाही उतरत, पाठीमागं एक किलोमीटर ट्रॅफिकची लाईन लागली. आणि मग काय झालं? काय म्हणजे ट्रॅफिक जाम झाली. कमून जाम झाली तर सगळे पाय पाय उतरून तिथं आले. बघत तर काय दोन गाड्या शेजारी शेजारी उभ्या. आणि काय झालं बाबांनो? हा म्हणला हा खाली उतरत नाही, तो म्हणला तो खाली उतरत नाही. त्याच्यासाठी एक तास लोकांची गुंतवणूक करून ठेवली. आणि मग एक शहाण आला, तो म्हणतो भाऊ जाऊ दे पाया पडतो तुझ्या, घे खाली गाडी. आणि मग तो म्हणला तू म्हणला म्हणून खाली घेतो बरं का, नाही तर मी याला सोडत नसता जाल. म्हणजे त्याच्या त्या स्वतःच्या टाईटपणापायी माणसाने स्वतःलाच दुखणं केलं, तर त्याचाही तास गेलाच ना, पण साऱ्या गावाचा एक तास गेला. म्हणजे अहो लोक म्हणले मला घाई होती, दहा वेळेला जायचं होतं पराठ्याच्या, पण वाटे ट्रॅफिक जाम झाली. का झाली? तर म्हणले दोन ट्रकवाले उभे होते, याला कोण खाली उतरायचं याच्यावर वाद झाला. आता दोघं खाली उतरले, दोघांनी जरा कमीपणा घेतला तर काय होईल? रस्त्याने सौकर प्रवास होईल, तुम्हालाही त्रास नाही, लोकांना त्रास नाही. पण काय लोकांना काय मजा वाटत ती काय कळत नाही. इष्टीत बसले ना, जसं काय यांच्या बापाची इष्टी, अय उठ खाली, माझा रुमाल टाकला खिडकीतून, म्हणजे रुमाल तुमच्यापेक्षा मोठा झाला. म्हणजे माणूस आतमध्ये चालला तो बिचारा खपातोय, आणि हा खिडकीतून जाऊन तिथं बसू नको बरं का, तिथं बसू नको, तिथं आपला रुमाल आहे. कोणतं रिझर्वेशन आहे, कोणता पद्धत चालली, कोणाच कळ ना. पण माणसाची माणुसकी ज्यावेळेस माणूसाच्या अहंकारामध्ये जगतो तेव्हा त्याची माणुसकी नष्ट झालेली असते, त्याचा माणुसकी तो आंधळा झालेला असतो. म्हणजे निश्चित मच लिहिलेलं असतं, आपण इकडं समाजामध्ये दान देतो, जगाला लोकांना सांगतो बा म्हाताऱ्या आंधळे पांगळे यांची सेवा करा, जे म्हातारे कोतारे आहेत त्यांना अन्नदान करा. आणि इष्टीमध्ये आपण बसून राहतो, एखादं म्हातारा आपलं थकलेलं असतं, लटलट कापत, त्याला जायचं तरी कुठं असतं, 10 मिनिटाचा रस्ता असतो. पण आमच्यासारखे टाईट भोगीर नवीन आवला दी, आम्ही म्हणतो हे भाऊ मी पहिली जागा धरली, तू राहू बा, मला काय फरक पडतो, तुझ्या आधी मी येऊन बसलेलो. अरे पण तुझ्या आधी तू येऊन बसला, पण तुझ्या आधी तो जन्माला आलाय ना बिचारा, त्याला बिचाऱ्याच्या हातपायात ताकद नाही, तो लटलट कापवतोय, त्याला आधाराची गरज आहे, त्याला आसनाची गरज आहे, तुला काय गरज आहे, तू उभा राहिल्याने उलट तुझा व्यायाम चांगला होईल. पण नाही, एखाद्या स्त्रीला आधार द्यायचा,
एखाद्या डोबळ्याला आधार द्यायचा, एखाद्या पोराबाळीला आधार द्यायचा, पण समाजात ही भावना राहिलीच नाही. असंच काय आपण तिकीट फाडलं आणि आपण जागा धरली म्हणजे आपण उतरेपर्यंत त्याचे मार झालं, पार गाव गावजवळ आल्याशिवाय उठत नाही. लोक धाव आलं नाही सर, नाही थांबा म्हणले, अजून गाव इस्टी कंडक्टरने जेव्हा बेल दाबली तेव्हा हा उठला. लोक म्हणले अरे कोण रोगदार राहिलं का, हातेड मागं बसला होता. म्हणजे अरे इतका टाईम कमर लावला, नाही म्हणले मग जेवढा वेळ लागतोच मला काय, तुमचा कायदा थोडाच येत असा बघा बरं काय. समाजात सगळ्याच गोष्टी कायद्याने होत नाही. कायदे किती करावो, कायद्याला अनेक पळवाटा असतात. कायदे किती करावो, कायद्याचा पर्याय शोधण्याचा मार्ग समाज कधीही स्वीकारत असतो. कायद्याने समाज उधारत नाही, कायद्याने समाजात सद्भावना निर्माण करता येत नाही, कायद्याने समाजात आलेल्या महामाऱ्या थांबवता येत नाही. आता त्याला धाडसाने वाक्य वापरले शरदराव, आपण म्हणतो कायदे केले कायदे केले, मास्क लावा अंक लावा तंक लावा, आपण चाललंय काय तुमचं काय, चाललंय काय तुमचं काय. म्हणले 5 रुपयाचं मास्क नाही लावलं म्हणून 500 रुपये दंड केला. समाज असा आहे की तुमचा वस्त्र मोकळा जातून जवळ आला का शहर आलं, ए खाली वड मास्क, पोलीस बिलीस भेटलं म्हणजे जसं काय पोलिसाकरता यांनी मास्क लावलंय. बघा काय काय चाललंय, एखाद्या गाडीला पट्टा असतो, हा कधीच पट्टा लावत नाही. एखादं मोठं शहर आलं हे ड्रायव्हर म्हणतोय पट्टा लाव शहर आलं का, कारण तू पट्टा पोलिसांनी जर नाही लावलं पाहिला बरं पाहिलं तरी गाडी थांबून, आता तर गाडी थांबवायची गरज आहे त्याला लांबूनच, फोटो काढी गाडी त्याला लांबून तुम्हाला टाकतो 2000 रुपये भाडा काय असे. म्हणजे तू तिकडे चालला होता, तुझ्या गाडीला पट्टा होता पण तू लावला नव्हता. बघा बरं का, समाजाची रीत नीट समजून घ्या. कायद्याने समाज सुधारत नाही, कायद्याने पालन करण्याची प्रवृत्ती वाढत नाही, मग ही कशात आहे. ही स्वयंशिस्तीमध्ये आहे, स्वयंशिस्तीमध्ये स्वतः शिस्त लावायची. कायदा नाही फेटा घालायचा, पण फेटे काय घालतात लोक. कायदा नाही टोपी घालून बसायचा, पण तुम्ही टोपी घालून का बसले. कायद्यात तरतूद आहे की टोपी घालणाऱ्या माणसाला 50 रुपये त्याच्या खात्यात जमा होतील, बिगर टोपीवाल्याचे 50 रुपये कट होतील, काहीच नाही. पण या मर्यादा कुणी शिकवल्या, या धर्माने शिकवल्या. माणसाचे कायदे आणि धर्माचे कायदे, यापैकी धर्माचे कायदे शाश्वत आहेत. हे परंपरेपासून आहेत, पिढ्यानपिढी आहेत, अनादी आहेत, अनंत आहेत. काळ वर्षां किती नवीन कायदे येऊ द्या, धर्माचे कायदे माणसं पाळतात, कारण ते ईश्वरीय कायदे म्हणून माणसावरती दाब असतो. ईश्वरीय हा ईश्वराचा संदेश आहे. चोरी करणाऱ्या माणसाला कायद्याने चोरी थांबवण्याची प्रक्रिया फार कमी वेळा घडते का, कारण कायदा पुराव्याचा शोध घेतं, कायदा साक्षीचा शोध घेतं. पण धर्म मात्र पुराव्या आणि साक्षीकडे लक्ष देत नाही. धर्म सांगतो कर्ता करविता भगवंत, तो रात्रंदिवस लक्ष ठेवतो, त्याचे डोळे कायम उघडे असतात. तू जरी एकांतात गेला चोरी करत असला, कोणी जरी पाहिलं नाही तुला, कोणता जरी कायदा तुझ्यावर लागू झाला नाही, तर त्या भगवंताचा कायदा लागू आहे. हे ज्याच्या अंतःकरणात बिंबलं तो माणूस पाप करीत नाही. त्याच्या उलट माणसाचे निर्माण केलेले कायदे त्याचा अभ्यास करतात आणि त्या अभ्यासाला माणूस अजून प्रगत होतो आणि त्याच्या कायदेभंगाला माणूस प्रवृत्त केला जातो. सज्जन हो, अशा प्रवचनामध्ये तुकाराम महाराजाचा हा जो अभंग आहे, हा अभंग याच अर्थांचा समजून घ्या. महापुरी झाडे जाती तिथे लव्हाळे राहती. आता याचा काय समजून घ्यायचा विषय, लव्हाळं तर बारीक आहे, झाडं तर मोठाली. एखाद्या नदीला पूर आला आणि पाणी जोरात लाटेसारखं प्रवास करतंय, या लाटा या सम या खवळलेल्या नद्या या महापुरामध्ये मोठाली झाडं पार मुळं सगळं टुकटून या टोकातून त्या टोकाला, म्हणजे समजा जर पूर जर आपल्या ढिकसळमधून चालू झाला तर इथलं झाड उपटून त्या प्रवाहाबरोबर वाहत जातं कुठंतरी शेणाला लांब कुठंतरी जाऊन अडकतं एखाद्या ठिकाणी आणि तिथं ते झाड पडतं. पण अशा महापुरामध्ये मोठाले झाडं जरी वाहून गेले तरी लव्हाळं मात्र बारीक असतं, ते आपलं फक्त सपाट होतं. आणि किती मोठा पूर येऊन गेला, ज्यावेळेस पूर ओसरतो त्यावेळेस जिवंत कोण असतं, लव्हाळं जिवंत असतं. महापुरातली झाडं वाहून गेलेली मरून जातात. मग आता याचा जीवनात अर्थ काय, माणसाला हे दृष्टांतातून काय शिकता येतं. म्हणजे या दृष्टांतात 2 गोष्टी समान आपण आपल्या आयुष्यात समजून घेतल्या पाहिजे. ज्याला मान मोठा त्याचा अपमान मोठा. बघा बरं का, अपमान कोणाचा होतो, ज्याला मान आहे त्याचा अपमान होतो. ज्याने मानाची अपेक्षा केली नाही, ज्याने मान ठेवला नाही, ज्याला मानाची गरज नाही, त्याचा अपमान कधी होणारच नाही, कारण त्याला काही अपमान वाटत नाही.
बघा, एखादं लहान पोरग त्याच्या रस्त्याने चाललेलं असतं, एक मोठा माणूस त्याला काही एखादं काम सांगतो. आता त्याचं घेणं देणं नसतं, पण काम सांगताना तो म्हणतो, हे बाळा इकडे बरं, एक काम कर, एवढं आपलं काम कर आणि तुला एक चॉकलेट आण. आणि ते पोरग बिचारा आपल्या फार संपर्कातलं नसतं, आपल्या हक्कातलं नसतं, पण लहानपण ह्या तत्वामध्ये ते पोरग बसतं. आणि मग त्याला बाळ्या म्हटलं काय, बाळू म्हटलं काय, बाळासाहेब म्हटलं काय, त्याला काही फरक पडत नाही. त्याला मान अपमान या शब्दाची व्याख्या आणि परिसीमा माहीत नसते, म्हणून त्याचा कधी अपमान झालेला त्यांनी कधी सांगितला नाही. पण तेच आपलं जसं वय वाढतं, जसं आपल्यामध्ये पुख्तपणा येतो, जसं आपलं सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण आपण दाखवतो, तसा छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला मान अपमानाची बाजू पुढे येते. प्रत्येक गोष्टीत मान अपमान, म्हणजे ताटात जेवायला बसलं तर त्याच्यात मान अपमान समजतो, कामामध्ये मान अपमान समजतो, मी पहिला का तू पहिला त्याच्यात मान अपमान समजतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मान अपमान या शब्दाची किंमत तेव्हा सुरू होते जेव्हा माणूस मीपणाचा विषय पुढारतो. मीपणा म्हणून तर एका संताने खूप सुंदर वचन सांगितलंय, मान अपमान जन करिता काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपले धैर्य बळ, अनाचारी मन केवळ नये बाटू सर्वथा, अखंड वाणी हरिस्मरणी सुख विश्रांती कीर्तनी, संत म्हणती मनुष्य जन्म दुर्लभ. दुर्लभ जन्म आहे. याच्यामध्ये मान अपमान या शब्दाला किंमत कमी करून टाका. कशी कमी करून टाका? कुणी कुणाचा अपमान करू नका आणि कुणी कुणाला मान देऊ नका. मान कुणाला द्या? मान भगवंताला द्या. बघा बरं का, आता हा शब्द थोडा समजून घ्या. आपण आमच्यातच माणसाची गट केली, हा मोठा हा छोटा, हा क्लास वन अधिकारी, हा क्लास टू अधिकारी, हा क्लास थ्री अधिकारी, म्हणजे आमच्या कमी अधिक प्रमाणामध्ये माणसाने वर्गवारी केली, पायऱ्या केल्या. जसं एखाद्या सिनेमाच्या हॉलमध्ये सिनेमा तर एकच असतो, किंवा एखाद्या नाट्यगृहामध्ये नाटक एकच असतं, पण बसण्यामध्ये मात्र ही 500 रुपये तिकिटाची खुर्ची, ही 200 रुपये तिकिटाची खुर्ची. आता पहिले तंबूचे सिनेमे होते, किंवा तंबूच्या तमाशे असायचे, काय तंबू टाकला जागा बस तिकीट भाडक गेला. पण आता माणसाने काय केलं, ही 500 रुपयाची खुर्ची का बरं, म्हणजे नाटक असेल तर जवळून बघता येतं. आता जवळून बघितलं काय, लांबून बघितलं काय, नाटकच असतं. उलट लांबून माणसाचं लक्ष एकत्र करून बघण्याची पद्धत असते, किंवा एखादा सिनेमा आहे जवळून बघितलं डोळे खराब होतात, म्हणून पहिल्या रांगेचं तिकीट कमी असतं, शेवटच्या रांगेचं तिकीट जास्त असतं. अजून काय म्हणले, ते बालकनीचं तिकीट अजून जास्त असतं का, लांबून पाहण्यात त्याच्यामध्ये आपला त्रास कमी असतो. म्हणजे माणसाने माणसात टप्पे केले आणि या टप्प्यामध्ये माणसाने अहंकाराची बाजू पुढे घेतली. एखाद्या विमानात बसलं तर दोन कप्पे असतात, एक साधा कप्पा आणि एक मोठा कप्पा. विमान तेच, विमानाचा पायलट तोच, विमानाला लागणारा वेळ तोच. फक्त काय म्हणले, याची तिकीट 5000 रुपये, याचं तिकीट 20000 रुपये, एकच विमान, प्रवास तोच, काहीच नाही. पण यामध्ये जो तरतम भाव आहे, एखाद्या रेल्वेत गेले तर एखाद्या रेल्वेला एका माणसाला 50 रुपये तिकीट लागलं तर दुसऱ्या एखाद्या वर्गाला 5000 रुपये तिकीट लागतं. तेवढंच रेल्वे, तेच प्रवास, तेच इंजिन, तेच डबे, तेच गाव, तिथेच पोचायचे, तेवढ्याच टायमात पोचायचे. पण हा जो माणसाने माणसात भेद करून ठेवला, या भेदामुळे अहंकाराचं खतपाणी घालण्याचं काम झालं. मग धर्म आणि कायदा याच्यातला जो भेद आहे तो एकच आहे. धर्म काय सांगतो की मान एकाचाच ठेवा. कोणाचा? भगवंताचा मान ठेवा, भगवंताची पूजा करा, भगवंतापुढे नतमस्तक व्हा, भगवंतापुढे लीन राहा, भगवंताला साष्टांग नमस्कार घाला, भगवंताला आधी जीव घाला, भगवंताला आधी निवत दाखवा. हे का झालं? एकच भगवंत. तुमचाही पांडुरंग तोच आहे, माझाही पांडुरंग तोच आहे. जाती धर्माच्या पलीकडे असणारा हा पांडुरंग, याचं भजन का करायचं? याचं भजन केल्यामुळे काय होतं की आमच्या स्वार्थ वृत्तीचा आळा बसतो. देवाचं भजन करा, आम्ही आमचंच भजन करत बसतो, आमचंच भजन करतो. आपल्या बापाची स्तुती कर, आपल्या पोराची स्तुती कर, आपल्याच मोठेपणा मिरव, माझं असं, माझं तसं, माझं तसं, माझं असं. या माझेपणामध्ये माणसाला
एक भावना जागृत होते. कोणती भावना जागृत होते? एक तर तिरस्काराची भावना जागृत होते किंवा आपुलकीची भावना जागृत होते. बघा बरं का, क्लेश, द्वेष, स्नेह या शब्दामध्ये माणसाला फार मोठा धोका आहे. म्हणजे एखाद्यावर लय प्रेम करणं धोकेदायक आहे आणि एखाद्याचा लय तिरस्कार करणं धोकेदायक आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं लय प्रेम करणं कसं काय धोकेदायक आहे? बघा, प्रेम करा पण पहिलं भगवंतावर करा आणि मग तुमच्या आवडत्या व्यक्तीवर करा. दोन नंबरला आवडती व्यक्ती घ्या. काय होईल? विरह सहन होण्याची ताकद निर्माण होईल. भगवंत तो अनादि आहे, अनंत आहे, तो मरत नाही, त्याची अंतरयात्रा होत नाही, त्याचा दावाय होत नाही, त्याचा जन्म कधी झाला आम्हाला माहीत नाही, तो आमच्यापेक्षा कितीतरी आधीचा आहे आणि आमच्यानंतर कितीतरी वर्ष राहणार आहे. या भगवंताला मानण्यामुळं आमच्या आयुष्यात काही प्रसंग टाळता येतात. बघा, एक जोडपं होतं, नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावर इतकं प्रेम, इतकं प्रेम, इतकं प्रेम की जगात त्यांची जोडी अद्वितीय आहे. बरोबर का? थोडा अभ्यास घ्या. मग झालं काय? एक दिवस बायको गेली मरून. आता शेवटी मरण काय कोणाला चुकलं नाही ना, त्याचं प्रेम फार झालं म्हणून काय त्याची बायको 10 वर्षाच्या आता जगेल असं शास्त्र कुठं मांडता आलं नाहीये. त्याची बायको गेली मरून, याचं इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं की याने शेवटी काय केलं की अन्न पाणी तोडलं, म्हणले आता बायको गेली माझं जगात काय राहिलंच नाही, माझा आता पुढं अंधार झाला, मला जगण्यात काय अर्थ नाही राहिला. बघा बरं का, असा विषय पुढे आला आणि मग हळूहळू काही दिवसात ते मरून गेला. आता याच्या उलट दुसरं एक जोडपं होतं, त्यांचंही प्रेम होतं, त्यांनी एकमेकाला जीव लावलेला होता पण धार्मिक वृत्तीचे होते. करता करिविता पांडुरंग आहे, आपल्या दोघांची जोडी पांडुरंगाने जोडलेली आहे, त्याचा आता सगळा खेळ आहे, तो ठेवील तसा आपण जगतो असं म्हणणाऱ्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये विचारधारा काय आहे? एखादी व्यक्ती जर गेली तर नशिबाचा भाग आहे, प्रारब्धाचा भाग आहे, शेवटी करता करिविता भगवंत आहे, वरून दूरी तुटली, त्याची आज्ञा झाली, तो प्रसंग काळ टाळता येत नाही, ती वेळ टाळता येत नाही असं म्हणून त्यांनी त्यांच्या रुग्णामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि भगवंतापुढे, त्या सत्तेपुढे आपली जीवनात कोणती सत्ता चालत नाही असं म्हणून रस्ता चालू केला. मग उरलेले जीवन जगत राहिले. का जगत राहिले? कारण त्यांनी भगवंतावर प्रेम केलं. बघा बरं का, म्हणजे जो भगवंतावर प्रेम करतो त्या माणसाला दुःख सहन करण्याची ताकद निर्माण होते. जो या जगात भौतिक वस्तूवर प्रेम करतो त्याची ताकद अपुरी पडते. बघा, आता थोडं समजून घ्या, विषय फार महत्त्वाचा आहे. यापूर्वीचे लोक दुष्काळामध्ये राहत होते, आमच्या मागच्या पिढ्यासुद्धा दुष्काळात जगल्या. त्यांना तर कोणतं सरकारही नव्हतं, त्यांच्याला कोणतं अनुदान नव्हतं, त्यांना कोणती स्कीम नव्हती, त्यांचा कधी पंचनामा नव्हता, कधीच नव्हता. परंतु त्यांनी सुद्धा जीवन जगण्याचा मार्ग सोडला नाही. त्या उलट आजकाल समाजामध्ये या प्रत्येक गोष्टीचं भांडवल आहे, प्रत्येकाच्या नुकसानीला भरपाई आहे, प्रत्येकाच्या दुष्काळाला मदत आहे, प्रत्येकाच्या जनावराला चारा मिळण्याची हमी आहे, प्रत्येकाला अन्न मिळण्याची सुरक्षा व्यवस्था आहे. एवढं असताना आत्महत्येचं प्रमाण वाढत का चाललं? कारण माणसाने भौतिक वस्तूवरती विश्वास ठेवला. पहिले लोक दुष्काळ पडला तर भगवंतावर विश्वास ठेवायचे, तो काही निर्दयी नाहीये, तो काही कपटी नाहीये, तो दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो या जगाचा कर्ता करविता आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे. यंदा दुष्काळ पडला, पुढच्या वर्षी दुष्काळ पडला, पण एक वर्ष असा आणि तो माझा पांडुरंग एक वर्ष असं पिकवीन की माझ्या 10 वर्षाची कसर काढून ठेवील याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून त्या लोकांनी कन्या खाल्ल्या, घोगऱ्या खाल्ल्या, उपाशी झोपले पण कधी आत्महत्येचा विचार केला नाही. सज्जन हो, हा विश्वास या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी संतांनी आयुष्यभर आपलं वचन पुढे आणलं. संत ज्या परिस्थितीमध्ये जगले, ज्या परिणामाला सामोरे गेले, तो परिणाम समाजामध्ये एक दिशादर्शक आहे. आणि म्हणून या अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये
तुकाराम महाराज म्हणतात, येता सिंधूच्या लहरी, सिंधू म्हणजे समुद्र, समुद्राच्या लाटा आल्या नम्र होता जाती वरी। समजा समुद्राच्या लाटा आल्या आणि समुद्राच्या कडेला तुम्ही उभ्या, तर तुम्ही फक्त काय केलं पाहिजे, खाली बसलं पाहिजे। तुम्ही खाली बसले, लोटांगण घातलं, तर ती लाट येते आणि निघून जाते। लाट समुद्रातली लाट काय असे पुढं पुढं सरकून पार, अरबी समुद्राची लाट ढिसळला आली असं नाही होणार कधी, तेवढ्या तेवढ्यातच मग पुढं सरकत राहते। लाटा समुद्राच्या तरंगाला एका हवेचा दाब आला की ती लाट तयार होते। मग काही मोठ्या लाटा तयार होतात, 20-20, 25-25 फुटाच्या लाटा तयार होतात, समुद्र खवळला। परंतु जिथे एखादा माणूस त्या लाटेमध्ये वाहून कधी जात नाही, जेव्हा तो खाली बसतो, वाकतो, खाली सपाट होतो, जसा जसा तो उंच दाखवण्याचा प्रयत्न करील का मी मी मोठा का लाट मोठी, तर लाटीत ते वाहून जाईल। बघा बरं का, ही जी वाणी आहे, ही जी दृष्टांताची पद्धत आहे, ही माणसाला नम्रता शिकवते। आणि नम्रता हीच माणसाला मान्यता देणारी एक अवस्था आहे। जिथे नम्रता आहे त्याला मान्यता द्या। नम्रतेला मान्यता दिल्याने समाजाची व्यवस्था व्यवस्थित राहील। जेव्हा आपण अहंकाराचं वारं आपल्यामध्ये येतं, त्या अहंकारामध्ये आपण जगतो, तो अहंकार माणसाला लिंतेपासून दूर घेऊन जातो, माणसाला नम्रतेपासून दूर घेऊन जातो। आणि मग त्या अवस्थेमध्ये माणसाची सहनशक्ती कमी होते। या जगात धनशक्ती, राजकीय शक्ती, सत्ता, सामर्थ्य, संपत्ती, या सगळ्या शक्ती, या सगळ्या शक्ती कमजोर आहेत। मग सगळ्यात मोठी शक्ती जगात कोणती आहे? सहनशक्ती, सहनशीलता। सहनशक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे। ती शक्ती अशी एका मिनिटात कुठे विकत मिळत नाही। बाजारात गेला आणि एखाद्या दुकानात गेला की बाबा मला 10 रुपयाची सहनशक्ती देतो का, किंवा एखादा दवाखान्यात गेला आणि मला एखादी गोळी देता का, मला सहनशक्ती वाढली पाहिजे, नाही। किंवा एखाद्या तालमीत गेला म्हणून त्याला सहनशक्ती प्राप्त झाली असं नाही। सहनशक्ती ही माणसाच्या अंतःकरणामध्ये, अंतःकरण म्हणजे काय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, या चार गोष्टीला अंतःकरण असं म्हणतात। या चार गोष्टीमध्ये ज्यावेळेस विचारधारा प्रभावित होते त्यावेळेस ती सहनशक्ती असते, सहन करण्याची ताकद। म्हणजे असा हा शब्द वापरला जातो की माणसाला मान सहन करता येतो पण अपमान सहन करता येत नाही। का बरं सहन करता येत नाही? कारण अपमान ही बाजू माणसाला त्याच वेळेस सहन करता येईल ज्यावेळेस त्याला खस्ता खाण्याची सवय लागलेली असते। मग माणसाने आपल्या आयुष्यामध्ये मानाची दिशा स्वीकारताना अपमानाची बाजू येऊ शकते। यशाचा मार्ग ज्याने स्वीकारला त्याने अपयशाची पण तयारी ठेवावी, नाही तर त्याला असं वाटतं की मला यश येणार आहे, यश येणार आहे, यश येणार आहे, त्याच्यातून ते भुरळून चालला आणि मग त्याला अपयश आलं तर ते अपयश सहन करता येत नाही। जसं आपण काही काही ठिकाणी मान्य करतो बरं का, समजा एखाद्या लॉटरीचं तिकीट काढलं, आता लाखात एखाद्याला लॉटरी लागते, मग बाकीचे लाख लोक काय रात्रंदिवस स्वप्न पाहतात का की नाही आता लॉटरीचं तिकीट आणले आता उद्या मला 1 लाख रुपये मिळणारच आहेत का, कारण मला माझ्या नशिबात राहायचे, असं लाख माणसं कधी स्वप्न पाहतात का? नाही। लाख माणसं काय म्हणतात, चला नशिबाचा भाग आहे, 1 रुपया घालायला काय हरकत, आता रुपया आता पहिले होते, रुपया आता केवढ्याला मिळते कोणाला माहित नाही, आता काय त्याच्यात कोणी चर्चा करत नाही, कारण इथं माणसं त्यांच्या जीवनामध्ये एवढे वैतागले तर अशा कोणी खेळात त्याच्यात शिरत नाही, पण जे काय असेल ते असेल, मग तुला 1 रुपया द्यायचा आणि ते लॉटरी तिकीट खिशात ठेवायचा आणि मग कधीतरी एकदा महिन्याने निकाल लागायचा, त्या निकाल लागल्यानंतर मग तो आपला सहज एखाद दिवशी त्याचं जाहीर सोडत असायची, ते पेपरला त्याचा निकाल लागायचा, तो आपलं तिकीट लावायचं, बघायचं नाही लागलं फेकून द्यायचं तिकीट। आता माणसाची कालावधीनुरूप याची तीव्रता कमी होते। बघा बरं, कालावधीनुरूप म्हणजे पूर्वीच्या काळी सकाळी निवडणूक झाली का संध्याकाळी निकाल लागायचा आणि मग भांडणं जास्त व्हायची। आता काय केलं, आज निवडणूक झाली का महिन्याने निकाल लागतो, लोक विसरून जातात, कोण उभं होतं तेच माहिती लोकांना, भांडण्याचं कारण नाही। तसं पूर्वी या सगळ्या गोष्टीवरती काळ हे औषध शोधलं जायचं, औषध शोधलं जायचं। बघा बरं, काळाच काळा हा परिणाम करणारा इतका मोठा घटक आहे की एखादं सूर्याचं ऊन दुपारच्याला जितकं प्रखर असतं
त्या प्रखर उन्हाला त्या सूर्याला काही उपाय नाही ना, त्या तुम्ही दुपारच्या सूर्याच्या पर्यायाला काही पर्याय शोधू शकत नाही, तुम्ही काय करावं लागतं, वाट पाहू लागते. तो सूर्य जेव्हा अस्ताला चालला त्यावेळेस तो त्याची तीव्रता आपोआप कमी होते, मग थोडा दम धरायचा असतो. हा दम धरण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग परमार्थामध्ये सांगितलेला आहे. बरोबर का? म्हणजे आता पूर्वीच्या लॉटरीचं सांगतो म्हणून आता नवीन, आता लोकांना एवढी घाई झाली का आधी निकाल असतो आणि मग ते लॉटरी तिकीट घ्यायचं आणि घेतलं का 50 रुपये द्यायचे आणि लगेच ते तिकीट घ्यायचं फोडायचं, फोडलं का लगेच समजत काय लागलं. याने काय झालं, याने माणसाला त्वरित निराशा यायला लागली आणि या निराशेचा एवढा परिणाम झाला की माणसं नेहमी नैराश्यात असतात, नैराश्य. मग आता तुम्हाला एक गोष्टीचं स्पष्टीकरण लक्षात घ्या, दुष्काळ पहिल्यापासून आहे, गरिबी पहिल्यापासून आहे, अडचणी पहिल्यापासून आहे, महामार्या पहिल्यापासून आहे, पण निराशा पहिल्यापासून नाहीये. बघा बघा या वाक्यात थोडासा अर्थ लक्षात घ्या की पहिल्यापासून माणसाला दारिद्र्य आहे, पहिल्यापासून महामार्या रोगराई, पहिल्यापासून साथीचे रोग आहे, पहिल्यापासून माणसाला अडचणी आहे, पहिल्यापासून अकाली मृत्यू आहे. की आता पहिले लढायात मरायचे, आता अपघातात मरतात, फरक एवढा झाला की पहिले जवान लोक युद्धाला जायचे, राजाच्या खाली सैन्य असायचं, सैन्याचं बळ असायचं, ते सैन्य लढायला गेलं का 550 यांचे मरायचे, 550 त्यांचे मरायचे. आता या जवानीतल्या मरी कमी झाल्या, आता लढायामध्ये माणसं मरायचं प्रमाण कमी झालं, आता अपघातामध्ये मृत्यू झाला. म्हणजे पहिल्यांदाही जवान मरायचे, आताही जवान मरतायत, परंतु फक्त फरक एवढा झाला कार्यकारणामध्ये फरक झाला. पण निराशा नावाची गोष्ट इतिहासामध्ये कधीच नव्हती, कधीच नैराश्य मानव जातीला शिवलं नाही. कितीही गरीब असला, पार भूमिहीन असला, पार भिकारी असला, तरी निराशा हा शब्द त्याच्या जवळ नव्हता. पण गेल्या कित्येक दिवसामध्ये, गेल्या कित्येक दशकामध्ये माणसाकडे सगळं आहे, बंगला आहे, गाडी आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, मान आहे, त्याच्याकडे भांडवल आहे, त्याच्याकडे माणसं आहे, सगळं आहे. पण एवढं सगळं असणाऱ्या माणसाला नैराश्य सोडत नाही, निराशा त्याच्याजवळ आहे. मग ही निराशा हा शब्द कुठून उगम पावतो? हा शब्द अपेक्षा या शब्दातून उगम पावतो. निराशा आशा, अपेक्षा निरपेक्षता, अपेक्षा सापेक्षता निरपेक्षता. अपेक्षा भंगाचं दुःख कधी होतं? बघा बघा एक शब्द लक्षात घ्या, एखाद्या माणसाला अपेक्षा भंगाचं दुःख कधी होतं? ज्या वेळेस त्याने अपेक्षा ठेवली तेव्हा. जो माणूस अपेक्षा ठेवत नाही त्या माणसाला अपेक्षा भंगाचं दुःख होत नाही. आता सिनेमाच्या भाषेत बोलायचं, प्रेम भंग कधी होतो? ज्या वेळेस प्रेम केलं त्यावेळेस. मग भंग कधी होतो? ज्या वेळेस त्याच्यात अंतर पडलं त्याच वेळेस. मग प्रेम कुणावर करा? प्रेम भगवंतावर करा. का करा? कारण ते भंग होणार नाही. का होणार नाही? कारण ते एका बाजूने असत. भगवंत हा एक अमूर्त असा प्रकारचा निर्गुण निराकार, ज्याला आकार नाही, ज्याला गुण नाही, असा भगवंत. आपण त्याच्यावर जर प्रेम केलं तर त्या प्रेमाचा भंग होणार नाही. मग हे प्रेम ज्याने शिकवलं त्याला धर्म म्हणतात. धर्म प्रेम तर करा, प्रेम केल्याने आपला आनंद वाढतो. प्रेम आणि आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग. आता हा तरंग जर यायचा असेल तर आनंदात जगा. परंतु आनंदात जगण्यासाठी काय, फक्त जाहिराती करून आनंदमय शिक्षणाच्या नावाखाली शिक्षणाचा परिवर्तन करून या गोष्टी घडत नाही. या अंतःकरणातून असाव्या लागतात. आळात नाही तर पोहऱ्यात कडून यायचं. म्हणून पोहरे सजून आळाचं पाणी वाढत नाही, लक्षात घ्या. पण ही परंपरा कशात आहे? ही धर्मात आहे. म्हणून धर्म हा माणसाच्या आयुष्याला एक असा शाश्वत मार्ग आहे की जो माणसाला निराशेपासून दूर ठेवतो, माणसाला वादापासून दूर ठेवतो, माणसाला द्वंद्वापासून दूर ठेवतो, माणसाला संघर्षापासून दूर करतो. संघर्ष आता आपल्याकडे नवीन जीवनामध्ये अनेक साहित्यामध्ये असं लिहिले, जीवन हा संघर्षमय प्रवास आहे. त्याचा संघर्षमय प्रवास आहे. अरे संघर्ष हा आपला शब्द जो आला, संघर्ष ज्याचा घर्ष संघर्ष झाला, हा जो प्रवास आहे या प्रवासात सापेक्ष वादामुळे संघर्ष आहे. सापेक्ष वादामुळे संघर्ष आहे. दुखणं हे नाही की मला दाखवते झाले,
दुखणं हे आहे की माझ्या भावाला 12 पोते झाले, बरोबर का? बरोबर का? दुखणं हे नाही आणि आनंद हा नाही की मला 10 पोते झाले, आनंद हा आहे की त्याला 8च पोते झाले. मग त्याला 8 पोते झाले जाव कळ, ते म्हणतो मग पठ्ठ्याला 10 पोते झाले आणि जाव कळ त्याला 12 झाले, आपल्याला 10 झाले, बरोबर का? सुख दुःख या शब्दात सापेक्षता आहे. सुखही नाही दुःख नाही. सुखी संतोषान यावे, दुखी विषादान भजावे, लाभा लाभन धरावे मना माझे. आपण या उचिता स्वधर्मेर हटता, जे पावे ते निवांता साहो नि जाओ. बघा का, आता ही ही एक थोडीशी विचारधारा आमच्या अंगवळणी पडली पाहिजे. झालं कसं, धर्म हा इतिहासात नोंदला गेला, धर्माचा इतिहास लिहिला गेला, पण वर्तमान काळात धर्म फक्त सोपस्कारात उरला, फक्त कल्पनेत उरला, फक्त विषयात उरला, फक्त एका तांत्रिक गोष्टीमध्ये अडकला. म्हणजे पिंडदान धर्म आहे, पिंडदान. पण हे पिंडदान त्या धर्मात लिहिलंय की जो धर्म माणसाला माणुसकी शिकवतो, माणसाला जिवंतपणी जीव लावल्यानंतर, त्या जिवंतपणी जीव लावल्याचं प्रतीक म्हणून गेल्यानंतर सुद्धा त्याला जीव लावायची ही जी पद्धत आहे, या सापेक्ष धर्मामध्ये निरपेक्ष तू गोष्ट घातलेली आहे, बरोबर का? खर तर माणूस गेल्यानंतर तो दिसतही नाही, तो परत भेटतही नाही. त्याचा दावा घातला तरी त्याचा परत संपर्क होत नाही, नाही घातला तरी तू काय येऊन तुम्हाला शिवाय देत नाही, दोन्ही गोष्टी घडत नाहीत. पण माणसाला ही परंपरा का लावली? कृतज्ञता आपल्या आईप्रती, आपल्या बापाप्रती, आपल्या पूर्वजांप्रती, आपल्या कर्माप्रती, ज्यांनी आपलं आयुष्य घातलं, ज्यांचं कर्म आमच्या आयुष्याचं कल्याण करून गेलं, त्यांच्या प्रती आमची कृतज्ञ भावना ही धर्मामधली कर्तव्य दक्षता आहे. आणि म्हणून या कर्तव्य दक्षतेच्या भावनेने धर्मात विधी दिलेला आहे. मग तो विधी दशक्रियेचा असू द्या, तो विधी 13व्याचा असू द्या, तो विधी पिंडदानाचा असू द्या, किंवा तो करळकिळीचा आमच्या पितरपंधरवड्यातला असू द्या, या सगळ्या गोष्टी कृतज्ञतेच्या भावनेने आहेत. मी कृतज्ञता मेल्यानंतर दाखवणाऱ्या माणसाला जीवनभर ज्यांनी संघर्ष केला, जीवनभर ज्यांनी आपल्यासाठी खस्ता घेतल्या, त्याच्या जिवंतपणी सुद्धा कृतज्ञतेची भावना ही सापेक्ष अशा प्रकारची धर्मपरंपरा आहे. आणि म्हणून महाराज या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जो विषय सांगितला तो आपण आजच्या प्रवचनामध्ये का घेतला, याचा उद्देश असा आहे. बघा, या करोनाच्या साथीमध्ये कोणालाच काही कळत नाही, कोणालाच काय समजाना, कोणालाच काय अर्थ समजाना, कोणालाच उत्तर सापडाना. माणूस त्याच्या त्याच्या परीने उत्तर सापडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते उत्तर काही लागू होत नाही. ह्या करोनाला जर आमच्या दृष्टांतात बसवायचं ठरलं सुरेश शेठ, तर त्याच्याकरता एक दृष्टांत आहे. एक आंधळ्याची शाळा होती आणि आंधळ्याच्या शाळेमध्ये दाखवायला हत्ती आणला, बरोबर का? शाळा कोणाची? आंधळ्याची. दाखवायला काय आणला? हत्ती आणला. मास्तर म्हणले पोरांना तुम्हाला आता हत्ती दाखवतो, आता हे म्हणले आम्हाला दिसतच नाही तर काय दाखवतो भाऊ? म्हणले नाही नाही, जरा अभ्यास आपल्या अभ्यास म्हणले. हत्ती आणला उभा केला, सगळे आंधळे शाळेत बसलेले सगळे आंधळे, चला चला पोरांनो हे बघ हत्ती इथे आहे. अरे चाचपडत चाचपडत गेले, मग काही पुढे उभे राहिले, काही मध्ये उभे राहिले, काही माग उभे राहिले. पोरांनो प्रॅक्टिकल चालू आहे. मग हे पोरं आपले गेले, एकाने सोंड हातात धरली, एकाने शेपटी हातात धरली, एकाने पाठ हातात धरली, एकाने कानाला हात लावला, एकाने पायाला हात लावला. 10 मिनिटं झालं यांचं प्रॅक्टिकल, 10 मिनिटं झालं, हाती दिला काढून. हां पोरांनो सांगा बरं हाती कसा आहे? आता ज्यांनी सोंडीला हात लावला तेव्हा म्हणतो साहेब मुसळावानी दिसतो गुरुजी, मुसळावानी हाती. ज्यांनी टंगड्याला हात लावला तेव्हा म्हणतो हाती खांबावानी साहेब, हत्ती खांबासारखं आहे. ज्यांनी शेपटीला हात लावला तेव्हा म्हणतो गुरुजी खराट्यावानी हत्ती आहे. ज्यांनी कानाला हात लावला तेव्हा म्हणतो आपल्या पाखड्याचं सुपन हत्तीसारखाच आहे. आता हत्ती सुपावानी नाही, हत्ती खांबावानी नाही, हत्ती हत्तीसारखाच आहे. पण या आंधळ्याच्या शाळेमध्ये त्यांना जसा दिसला, ज्याला हात लावून त्याला कसं सापाडला, तसा त्यांनी त्याचा अर्थ काढला. तसं या करोनाचं आमच्याकडे आता एक असं प्रस्ताव आलंय की आम्ही सगळे आंधळे झालोय, आम्हालाच कळाना काय चाललंय ते. आता आम्ही डॉक्टर असू ना, आम्हाला याची सुधारणा काय, तर तुम्हाला तर काय त्याचं डोक्याला होता. त्याने म्हणले हे लांबरा लांबरा कोणाला असा, जर म्हणजे पूर्वीच्या काळी एखाद्या माणसाने जर एखादी धर्मात चूक केली त्याला वाईट टाकायची,
त्याला जातीतून काढायचे, त्याला धर्मातून काढायचे, त्याला गावातून काढून द्यायचे. आता तसं झाले, कोणालाच काही समजाना, कोणाला झाला हे कोणाला माहीत नाही, कोणाला नाही झाला हे कोणाला माहीत नाही. पण हे जे वादळ आले, या वादळामध्ये भलतेच लोकांनी भलतेच कायदे करून भलतेच हात धुवून घेतले. याच्यामध्ये माणसांची मात्र फार मोठी हिळसाण चालू झाली. म्हणजे हा एक असा प्रकार झाला आहे की याच्यात आता माणसाचंच माणसाला हसू यायला लागले. म्हणले 11 ते 5 बंद राहील. काय करू नका, शाळेत बसला काय तुमच्याकडे? 11 ते 5 घरी कुरूप लावलं म्हणजे कुरूपात बसला तू, काय चाललंय? नाही म्हणले, गर्दी कमी करण्यासाठी दुकानं फक्त 2 घंटे उभे राहतील. आता यांच्या डोक्याला एक कळलं पाहिजे, 24 घंटे दुकान चालू ठेवलं गर्दी कमी होईल का 2 घंट्यात गर्दी कमी होईल? नाही नाही म्हणले, फक्त 2 तास दुकान उघडे राहील. मग लोकांनी 2 तास लावले. नाही नाही म्हणले, दुकान बंद व्हाय, चला चला चला. काय चाललंय? कोण करते, कशासाठी करते, कोणालाच काय मिळत बसाना. आणि म्हणून या अवमेळात आता खरा विषय निघाला, धर्माचा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम. बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही बीड भार तुका म्हणे साना थोर. बघा, धर्माचं पालन करा, कायद्याचं जाऊ द्या, कायद्याचं असं चालायचं तसं चालू द्या तुमच्या पद्धतीने. धर्माचं पालन करा की घराच्या बाहेर निघले तर पाय धुवून निघा. घरात आले पाय धुवून घराचा, पहिले हातपाय धुतल्याशिवाय घरात येत नव्हते. पहिले बुट चपला बाहेर काढून ठेवायचे. आता आम्ही हळूहळू सायपा घरातही बुटं घेऊन जायला लागलो. काही लोक आता घरातमध्ये पहिल्या पुढच्या वसरीच्या पुढं सगळ्या चपला पायताना काढून ठेवायचे. मग पुढं पाणी ठेवायचे, त्या पाण्याची बादली भरून ठेवायचे. मग साबण ठेवायचे. पाहुणा आला तर त्याला पहिला साबणाने हातपाय धुवून मग तो घरात यायचा. एक तर पहिले पाहुणे लवकर येत नव्हते, इकून तिकून आले तर ते मुक्कामालाच असायचे. आता पाहुणा 2 मिनिटात येतो, 2 मिनिटात झटका देऊन वांदळा देऊन निघून जातो. म्हणजे काय, फक्त पाहुणा आला 2 मिनिटं बसला, आमच्या अख्ख्या घराला वांदळा देऊन गेला. म्हणजे बघा, ही परंपरा जी आहे गतिमान जगामध्ये, या अशा आजाराची गती सुद्धा वाढत चालली. आणि ही गती परंपरेप्रमाणे जी आहे, याचं खंडन करायचं असेल तर आम्हाला संयमाशिवाय पर्याय नाही. कायद्याने करोना आटोक्यात आणता येत नाही, याला एकच करावं लागेल, माणसामधला धर्म जागा करावा लागेल. धर्मो रक्षती रक्षिता, धर्माचं पालन करावं लागेल. धर्माचं पालन करायचं म्हणजे काय, आमच्या परंपरा समजून घ्यायच्या. जसं बघ, पहिले आम्ही 10 दिवस सुतक ठेवायचो. 10 दिवस सुतक का ठेवायचो? बघ, कोणाचा मृत्यू कशाने झाला त्या टायमाला, काय पोस्टमार्टम होते का, डॉक्टर होते? म्हणले कशाने मेला, काय माहिती बघ कशाने मेला. गेला बघ, म्हणले आले बाबा जिच्या मनात तिथे कोणाचे काय चाला ना. आता म्हणले कशाने मेला, कशाने मेला. अरे मेला ना, आता मेला तर मेला, काय फरक पडतो? नाही म्हणले कशाने मेला. बरं, मग कशाने मेला याचा शोध लावायसाठी त्याच्या दुप्पट खर्च आहे. म्हणजे येला झाला 1 रुपया लागला, आणि कशाने मेला हे शोधायला 10 रुपये लागले. असा तो उलट्या खोपडीचा समाज चालू झाला. याच्यावरती पूर्वीच्या परंपरेमध्ये एक अशी परंपरा होती की कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करण्याचा अर्थ नव्हता. हे सगळं देवावरती सोपवलं जायचं, हे सगळं देवाच्या अधीन ठेवलं जायचं. आणि मग देवाच्या अधीन गेल्यामुळं माणसाला शंकेचं कारण नव्हतं. म्हणजे बघा, एखादा मुलगा शाळेमध्ये हुशार आहे, खूप हुशार आहे, पण त्याच्या दुर्दैवाने त्याच्यापेक्षा जास्त हुशार पोरं त्याच्या वर्गात आहेत. आणि मग तो अभ्यास करतो अभ्यास करतो, त्यांनी जिद्द ठेवली की मला पहिला नंबर आला पाहिजे, पहिला नंबर आला पाहिजे. आणि मग त्याला मार्क तर भरपूर पडले, पण त्याचा 2 नंबर आला. मग त्याच्या मनात निराशा आली. तो म्हणला, अरे माझा पहिला नंबर यायला पाहिजे होता, सत्कार माझ्यासमोर त्याचा झाला, माझा अभ्यास चांगला होता, माझा अभ्यास. ही निराशा का आली? त्याने सापेक्ष वाट ठेवला. त्याने जर आनंद मानला की मला भरपूर मार्क पडले, तर त्याच्यासारखा समाधानी आणि आनंदी माणूस जगात असणार नाही. पण या द्वंद्वामध्ये, या संघर्षामध्ये, या स्पर्धेमध्ये माणसाची निराशा वाढत चालली. तसंच आमच्या करोनाच्या संघर्षामध्ये ही निराशा माणसाला मारते. करोनात जे मेले ते मनाने आधी खचले, मग शरीराने गेले. बघा, लक्षात ठेवा, याच्यामध्ये थोडा विचार समजून घ्या. शेवटी धैर्यबळ, मनोबल, विल पॉवर ही फार महत्त्वाची असते. कुठल्याही आजारामध्ये त्या आजारावर मात करण्यासाठी आपली इच्छाशक्ती आणि आपलं मनोधैर्य हे फार महत्त्वाचं आहे. मन खंबीर असेल त्या अटॅकमध्ये माणसं लवकर मरत नाहीत. ज्याचं सशाचं काळीज आहे त्याला बिगर अटॅक येता सुद्धा मरायची शक्यता दाट आहे. जसं आपण म्हणतो की साप चौर मेले तर त्याला पान लागलं म्हणतात, आणि ज्याला साप दिसला
आणि त्याला थरकाप सुरू झाला, आपण म्हणतो याला भेद्र पान लागले. बरोबर, पहिला शब्द असायचा आपल्याकडं, याला भेद्र पान लागले म्हणजे काय झालं, साप चावला नाही, साप त्याला शिवला नाही, फक्त त्याला दिसला तेव्हापासून हा थरथर कापायला लागला, त्याला म्हणतात भेद्र पान. तसं आजारा बाबतीमध्ये सुद्धा आमच्यामध्ये मनोधैर्य फार महत्वाचं आहे, आमची विल पॉवर महत्वाची आहे, आमचा संयम महत्वाचा आहे आणि आमचा विश्वास महत्वाचा आहे. विश्वास, हा विश्वास कुठे आहे? हा विश्वास माणसाचा माणसावरती असू शकत नाही, कारण माणसाला माणसामध्ये शंका घेण्याची सवय आहे. कारण तो एक दिवस जन्माला आलाय, मी एक दिवस जन्माला आलोय, तो एक दिवस मरणार आहे, मी एक दिवस मरणार आहे, म्हणजे नश्वर जग विश्वासाच्या पात्र नाही. मग विश्वास पात्र जगामध्ये काय आहे? तर विश्वास पात्र जगामध्ये ईश्वर आहे, ईश्वर, ईश्वर. आता ईश्वराची व्याख्या काय? क्लेश कर्म विपाक आशय परावृत्त हा पुरुष विशेष हा ईश्वरा. याच्यावरती जास्त वेळ जाण्यात काय अर्थ नाही. फक्त ईश्वर नावाची जी सत्ता आहे, ईश्वर नावाचे जे तत्व आहे, देव नावाची जी भूमिका आहे, महादेव नावाचं जे विषय आहे, याला का मानायचं? कारण त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आमचं मनोधैर्य वाढतं, आमच्या मनामध्ये एक धीर निर्माण होतो, आमचा आधार वड असतो. बघा, आपण म्हणतो या घराचा आधार वड गेला. आता आम्ही आमच्या आमच्यातच आधार वड निर्माण केल्यामुळं आमच्यामध्ये निराशा निर्माण व्हायला संधी प्राप्त झाली. पण या जगाचा आधार वड तो भगवंत आहे, तो कधी जात नाही, तो कधी मरत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला पुरता येत नाही, त्याला मारून टाकता येत नाही, तो नष्ट होत नाही. नाही ना छिन्नती शस्त्रानी न धती पावका न चयन क्ले देती आपण शोषयती मारुता. या तत्वामध्ये आम्हाला जगायचं असेल तर भगवद्गीतेमध्ये जे सिद्धांत सांगितले ते ईश्वरनिष्ठ लोकांनी मान्य करावे. आणि म्हणून माझ्या पांडुरंगाच्या सर्व भक्तांना, वारकऱ्याला, माळकऱ्याला, माझ्या धर्मपंडितांना, माझ्या धर्मशास्त्राला मानणाऱ्या धार्मिक भक्ताला माझी विनंती आहे की आता खरी वेळ आलेली आहे भक्त आणि अभक्त याच्यामध्ये भेद करण्याची. भक्त कुणाला म्हणावं, भक्ती कशासाठी करावी? तर अशा महामारीमध्ये भक्ताला तारून नेण्याची ताकद भगवंतामध्ये आहे. भगवंत त्याला तारतो जो त्याची भक्ती करतो. आता भक्ती करतो म्हणजे कोणती भक्ती करायची? भक्ताला पाच गुण सांगितले डॉक्टर साहेब, भक्ताला पाच गुण असतात. आता तुम्ही भक्तात, मी भक्त आहे, तुम्ही भक्त आहात, आपण बरेचसे जण भक्त आहोत. काही डायरेक्ट भक्त आहेत, काही इनडायरेक्ट भक्त आहे, काही वर्षातून एकदा जत्रापुरते भक्त आहेत, काही एकदा एकादशीपुरते भक्त आहेत, काही चातुर्मासापुरते आहे, काही रोजचे भक्त आहेत. या प्रत्येकाच्या भक्तीमध्ये कमी अधिक प्रमाण असेल, पण आपण सगळेजण शेवटी भक्तच आहोत, कारण आपण धर्मात जगण्याचा प्रयत्न करतो. मग या धर्मामध्ये भक्ताची व्याख्या दिलेली आहे. बघा बरं का, या करोनाच्या बाबतीमध्ये उपाय शोधण्याचा मार्ग धर्मात काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण भक्त आहोत ना, मग काही इथं पाठी लावून भक्ती होणार आहे का? की मी पाठी लावली अरे भक्त परायणा, काय फरक पडणार आहे? पाठी लावल्याने काय होतं? पाठ्या लावल्याने काय होत नाही, कुणी म्हणल्याने काय होत नाही. अंतःकरणामधला विषय आहे. म्हणून सांगतो की आपण जर देवाचे भक्त आहोत तर या देवाच्या भक्तीमध्ये भक्ताला पाच गुण असणं आवश्यक आहे. ज्याच्या अंगात हे पाच गुण आहेत त्याला भक्त म्हणावं, ज्याच्या अंगात हे पाच गुण नाहीत त्याला भक्त म्हणण्यात अर्थ नाही. ते बुजगाव नाही. जसं एखादं आपण धान्याचं राखण करण्यासाठी एखाद्या ठिकाणी आपण गोपनी घेऊन जातो, पण आता वावर चार ठिकाणी चार आहेत, एकाच माणसाने चार ठिकाणी गोपनी घेऊन जाणं शक्य नाही. मग तिथं आपण बुजगावून उभं करतो, त्या बुजगावण्याकडे पाहून आपण एकदा या वावरात चक्कर मारतो, एकदा त्या वावरात चक्कर मारतो आणि गोपनी घेऊन दगड मारतो. मग पाखराला एखादा दगड लागला तर आपल्याच कपड्यासारखा दुसरा एखादा कपडा एखाद्या लाकडावर घालून आपण ठेवतो आणि मग ते पाखरू लांबून बघतो. अरे म्हणतो बाबा दिसतोय बरं का इथं, मग ते तिथं काय येऊन करत नाही. तसं बुजगावण्यासारखा प्रकार आपल्या भक्तीमध्ये असू नये. म्हणून या शाश्वत भक्तीमध्ये एक लक्ष लक्षात ठेवा, तुम्ही सगळे समजदार आहात, ज्ञानी आहात, अनुभवी आहात, तर म्हणता तपिलं तुम्हाला कळतं. म्हणून तुम्हाला या मार्गाचा शेवटचा एक संदेश भगवंताचा देतो. भगवंत सांगतो की ज्याच्यामध्ये पाच गुण आहेत त्या पाच गुणाच्या तत्वाला ज्याने स्वीकारलं त्याला भक्त म्हणा. मग त्याने तुळशीला पाणी घातलं,
नाही घातलं, त्यांनी देवाला नमस्कार केला नाही केला हे नंतर आलं. पण ज्याच्यात पाच गुण आहेत त्याचा भक्ती मार्ग प्रबळ आहे. कोणते पाच गुण? त्याच्यासाठी नावं नीट लक्षात घ्या. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव, वात्सल्य भाव. बघा बरं का, आता हे पाच गुण. आता हे पाच गुण म्हणजे काय? शांत भाव. धर्म ज्याला मान्य आहे त्याला शांती मान्य आहे. आपण प्रत्येक पासायदान झालं ओम शांती शांती शांती. आता ही शांती कुठून आणायची? काय शांतीचं लग्न करायचं का? आता इथे करायचं शांती आणता कुठून? माणूस झोपायला लागला सगळं गाव शांत झोपलेलं असतं. याच्या मनामध्ये अशांत वातावरण तयार असतं. हा वादळामध्ये अडकतो. आता माणसं एखाद्या वादळात अडकले तर आसरा घेतात एखाद्या घराचा. पण याला झोपेच्या वेळेला नेमकी झोप लागायच्या टायमवर याच्या मनामध्ये वादळ उठलं तर याला झोप लागत नाही. मी शांती आणायची कुठून? शांत भाव. शांती रूपे नवे कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. तो का म्हणे ह्याची आश्रमाचे बळ परमपद बळ वैदाग्याचे. बरोबर का? जे जे अभंगामध्ये वर्णन असतं हे महाराज लोकांनी त्यांच्या अद्वैत अशा प्रकारच्या सिद्धांतातून हे चिंतन मांडलेलं आहे. शांत भाव. शांत भाव म्हणजे काय? एकाएकी प्रतिक्रिया न देणं. शांत भाव, एकाएकी प्रतिक्रिया न देणं. प्रतिक्रिया द्यायला गेला माणूस की अडचणीत येतो. म्हणजे एकाएकी प्रतिक्रिया दे. एखादा म्हणला तू नालायक आहेस, शांत बसाव, आत्मपरीक्षण करावं. नालायक आहे का आपण? नाही ना. शांत बसावं, तरी पण अभ्यास करावा. आणि मग नालायक म्हणल्या का लगेच आपण त्याला तू काय कमी आहे का असं म्हणून आपल्या नालायकपणावरती पांघरून घालता येत नाही. किंवा एखाद्याने स्तुती केली, एखाद्या म्हणलं भारी तुम्ही देव माणसं, तुम्ही डॉक्टर साहेब तुम्ही देव आहात. शांत राहा. ज्या अर्थी देव म्हणतो त्या अर्थी काहीतरी कामकाज असेल याच्याकडे. अगं उगाच कोणी कोणाला देव म्हणत नाही. गाढ वाला गोपाळ शेट कधी म्हणतो माणूस? ज्यावेळेस गाढ वगैरे काम निघत त्याचवेळेस गाढ वाला गोपाळ शेट म्हणतो. संपलं त्याला शेवट शेवट आला थोडक्यात राहिले काय घाबरू नका. आता कावळा शिवला का? शिवून शिवून काय काळजी करू नका. दोन मिनटं थांबा. शांत भाव म्हणून प्रत्येकाने शांत धरा. आपल्याकडे म्हणतो आपण शांतीला धरा. आता शांतीला धरा म्हणजे काय? नवरा बायको संसार आहे. बायकोनी सुद्धा शांत राहावा, नवरीने सुद्धा शांत राहावा. संसारामध्ये शांत राहिला ना आपाप गाडी काढायला जाते. पण यो गरम ते गरम म्हणलं काय तुझं तोंड चालू, तोंड कमी चालवा. म्हणून तर आमच्याकडे मौनी एकादशी असते. बरं, मौनी एकादशी म्हणजे गप बसून राहा का? बस बसून राहिलेल्या माणसाचं कामकाज चांगलं चालतं. जो भुकत राहतो, भुकत राहणाऱ्या माणसाला शेवटी कुत्र्यात ना आमच्यात काय फरक आहे? काय चालू भुकणे. म्हणून या परंपरेमध्ये शांत. म्हणून कोरोनावरती मात करायची असेल ना शांत राहा. बडबड 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 करू नका. विनाकारण कुठलाही उत्साह दाखवू नका. अति उत्साहाच्या भरामध्ये काही गोष्टी करायला गेला तर ते आंगलट आल्याचं लक्षण कोरोनाने दाखवलं. म्हणजे काही लोकांना काहीच नव्हतं, त्यांच्यामध्ये लक्षणही नव्हती. नाही म्हणले बा आपलं वेळीच सावध करून गेले. आज गेले परत बाहेर झालेलं म्हणले तिकडेच नव्हती हल्लीची. का म्हणले? काहीच नव्हते यांना. यांना काहीच नव्हतं म्हणले गेले. मग या परंपरेमध्ये कुठेतरी अडचण आहे. कुठेतरी अडचण आहे. ज्यांना लक्षण नाही त्यांनी हात दाखवून अवलक्षण करू नका. डॉक्टर साहेब बरोबर ना? हात दाखवून अवलक्षण करू नका. उग बळच बळच नाही बघा बरं आपल्याला ऐकाय नादी लागताना आमच्या दा आमच्याकडे येऊन मागलो घेऊन जाता तुम्ही. त्याच्यामुळे बळच दवाखान्याचं दर्शन घेऊ नका. लय तुम्हाला दर्शन घ्यायचं ना, देवळात जा, देवाचं दर्शन घ्या. कारण देवाला करोना काही होत नाही. देवाच्या देवळामध्ये करोना नसतो. त्याच्यामुळे जा आपलं चोरून मारून का होणार? चुकून मागून गेट बंद असं तर लांबून करा. शांत भाव, दास्य भाव, दास्य भाव. दास दास वा, मालक नका हो. नाही तर मी मालक आहे, मी बोसतो, तुम्ही या माया पाया पडा. अर परमात्मा कसा नाही? हरीची या दासा हरिदाही दिशा. दास्य भाव, ज्याला दास्य भाव आला त्याला परमार्थ कळाला. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव. भाऊ सख्य आहे पण आमचं सख्य नाही. बरोबर का? भाऊ तू माझा सख्खा पण आमचं सख्य नाही. का करतो त्या सख्याला? उलट लांबचा गुरु भाऊ आहे पण आमचं जमत आहे. याचा अर्थ कुठेतरी घोटाळा आहे. नाव सांगतो सख्खा भाऊ सख्खी बहीण पण पटत नाही. याचा अर्थ घोटाळा दोघात आहे. दोघात आहे. एका बाजूने टाळी वाजते न्याय वाजते त्याच्यावर चिंतन नाही. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव. माधुर्य ठेवा वाणीमध्ये. माधुरता ठेवा. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ. बरोबर का? सॅनिटायझर आलं ना. सॅनिटायझर ही सॅनिटायझर आजचं नाही आहे. महाराज म्हणतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. फक्त बाहेरून सॅनिटाईज करू नका, आतून बी सॅनिटाईज करा. आतून बी सॅनिटाईज करा. भजन करत चला का?
भजन हे अंतर्गताचं सॅनिटायझर आहे, मनाची शुद्धी करणार आहे. बाहेर फवारे मारतात, आता नवीन नवीन झालं नाटक म्हणले गाव फवारला, आता कुठेच काही फवारे नाही, आता लोकांना घुळगिरी म्हणले नको शिंडो केला म्हणजे कटळ आहे लोक. आता या एक वर्ष होऊन गेलं ना, सुरुवातीला गंमत वाटली लोकांना, जसं चिकन गुन्हा आला माग लोकांना गंमत वाटायची, लोक हसायचे म्हणायचे याला उचलून आणला, ज्याने आणला त्यालाच उचलून आणावं लागलं. ते चिकन गुन्ह्यात मर कमी होते म्हणून गंमत वाटली, इकडं कसा रट्टात लावलाय. गेल्या मार्च मध्ये आला शेगड्यात एक मारायचा, यंदाच्या मार्च मध्ये आला शेगड्यात तीन मारायला लागले. असा जर पुढे चालू झालं लोकांनी हात टेकले लोकांचे म्हणून लोक डचकायला लागले. लोक डचकातात कशाला, फक्त मरायला भेटतात, बाकी कमतीला लोक भेत नाहीत कशाला, मर नाही ना मग जाऊ दे बाबा काय फरक पडतो, जाईल एखाद्या वावरच जाईल ना, याच्यावर काय होणार आहे. दास्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव, मधुरता ठेवा, मधुरता ठेवा, आणि मधुरता फार महत्वाची असते. वाणीमध्ये मधुरता ठेवा, वागण्यामध्ये मधुरता ठेवा, कर्मामध्ये माधुर्य ठेवा. आणि शेवटचा भाव सांगितला वात्सल्य भाव, आईला जसा बाळाप्रती, गाईला जसा वत्साप्रती वात्सल्य असतं, तसं भगवंताला आमच्या प्रती वात्सल्य आहे. या वात्सल्य भावामध्ये जीवन जगा. या जीवनामध्ये जो आनंद आहे तो आनंद फक्त मनामधला नाही तर समाजामध्ये सुद्धा धर्माकरणाचे परिणाम दिसतात. धर्माने जगणाऱ्या माणसाला कुठल्याही अडचणी कमी असतात. का कमी असतात? कारण त्याच्या मनामध्ये मानसिकता तशी असते. म्हणून तर सांगितलंय ठेवली आनंदी तशीची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान याच्यात नाही. गाडी समाधान आहे का? ही गाडी आणली लोक म्हणले याच्यापेक्षा भारी गाड्या पडले, संपलं समाधान गेलं. चित्ती असू द्यावे समाधान, आणि म्हणून या समाधानासाठी जीवन जगण्याचा मार्ग तुकाराम महाराज या भागामध्ये सांगतात. नीचपणा परवे देवा, नचले कुणाचाही दावा, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ पाया धरिला नचले बळ. पायातली ताकद आहे पण पायाला कळ आली समुख निघली, हाय का ताकद ते कळ टाकायची? अजिबात नाही. पायाला जर कळ लागली तर एक पाऊल सुद्धा टाकता येत नाही. म्हणून पायात ताकद किती याच्यापेक्षा कळी कमी करा. आणि म्हणून आपण म्हणून याच्या अंगात 36 कळा असतात. या कळा या माणसाच्या आयुष्यातल्या बळावरती विजय मिळवणाऱ्या सगळ्यात मोठा धोका असतो. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो. ज्या मातेचा दशक्रियाविधी आहे ही आमच्या परांडे परिवारातील हरणाबाई कम स्वभावाने शांत, पण गेल्या काही दिवसांमध्ये मानसिक थोडा विकलांगता, मानसिक त्रासामुळे तिच्या मनोधैर्यामध्ये बदल झाला. या दुर्दैवाने तिचे जे पाय आपण म्हणतो ना बुडत्याचे पाय डोहाकडे, असा प्रकार तिच्या जीवनामध्ये आला. आता माणसाचं मरण न मरण दिशा जर तर हे काय नसतं, जर असं असतं तर तसं असतं असं काय नाही. त्यांच्या घरात प्रेम होतं, सासू सुनाचं लेखी मायलेखीसारखं जमत होतं. त्यांच्या घरामध्ये जे एकमेकाविषयी भावना आहे ती शुद्ध आहे. त्यांचं घर गरीब जरी असलं तरी जीव लावायला जीवाला जीव देणारी माणसं घरात आहे. परंतु दुर्दैवाने या प्रसंगाला या मातेला जावं लागलं. हरणाबाईच्या जाण्याने तिचं माहेरामचं दैठण्या गुंजाळचं आणि मग तिची सगळा गोतावळा या पारनेर तालुक्यामध्ये पारनेर, डिकसळ, गोरेगाव, करंडी, घेणी अशा सगळ्या बाळवणीपर्यंत यांचा गणगोत गोतावळा जामगावमध्ये. या सगळ्या गोतावळ्याला तिच्या जाण्यानं दुःख झालं. कारण ती हसतमुख असायची, बोलणं शांत असायचं, गोड बोलणं असायचं. तिला पाहिलं की माणसाला बरं वाटायचं. ती दोन शब्द बोलली की माणसाला एकदम उत्साह यायचा, हुरूप यायचा. आणि हाच खरा आशीर्वाद थोड्या मोठ्यांचा असतो. ज्यांना दोन शब्द गोड बोलून एखाद्या माणसाचा धीर द्यायचा असतो ती माणसं देव माणसं असतात. अशी देवरूप असणारी हरणाबाई आपल्यातून गेली. तिच्या जाण्यानं या परांडे परिवाराला जे दुःख झालं त्या सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंत देव. कारण त्याची ताकद आहे, आपल्यात काय ताकद आहे? आपलं सावरायला आपण कोणतरी वाट बघतो, आपल्याला सावरायला कोणी येईन का? तर याच्यातून आपण त्यांना आधार देतो. परंतु शेवटी तो अधिकार भगवंताचा आहे. आणि तिच्या आत्म्याला पुढील प्रवासाला सद्गती मिळून अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. या ठिकाणी सेवा संपवतो. बोला पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.